दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात गाव पातळीवर विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेलं उपकरण बघण्यासाठी पालकांनी आणि ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सरपंच रेखा गांगुर्डे, शालेय समिती अध्यक्ष पुंडलिकराव गायकवाड, सरचिटणीस बबनराव जाधव, सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड, आशा गायकवाड आणि मुख्याध्यापक बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर उपस्थित इतर मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनात इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 17 स्टॉल लावले होते. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपकरणे तयार केली. उपकरण तयार करत असताना विज्ञानाची तत्व, उपयुक्त नाविन्य सादरीकरण, पर्यावरण पूरकता इत्यादींचा उपयोग केला गेला. तर बालवैज्ञानिकांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याचं या प्रदर्शनात दिसून आलं. तर या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी सांगितलं, या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळी उपकरणं करण्याचा छंद निर्माण होणार असून आजच्या या विज्ञान युगामध्ये विद्यार्थ्यांनी या कलांना वाव देणं अपेक्षित आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तसेच नवनवीन प्रयोग करून यशस्वी व्हावं व विद्यालयाचा नावलौकिक करावा असं सांगून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. तर बबन जाधव यांनी 1001 रुपयांचं विद्यार्थ्यांना बक्षीस देताच ग्रामस्थांनीही रोख बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक.